भंडारा विधानसभा मतदार क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा महिला उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी काँग्रेस पक्षाने दिली असून पूजा ठवकर यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे। महाविकास आघाडीचे सर्व वरचे पक्षश्रेष्ठी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तसेच आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमचे आदरणीय नानाभाऊ पटोले, आपल्या भंडारा जिल्ह्याचे भूमिपुत्र यांनी एका सामान्य कुटुंबावर जी एक पक्षश्रेष्ठीने जबाबदारी दिली, म्हणजे एखाद्या सामान्य कुटुंबावर जबाबदारी देऊन ती उमेदवारी मला दिली, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते। आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रामध्ये रखडलेले आपले गोसे खुर्द प्रकल्पाचे जे प्रश्न आहे ते 40 वर्षापासून रखडलेला आहे, आणि 2009 पासून जो सामान्य रुग्णालय महिलांचा बनलेला आहे तो सुद्धा प्रश्न प्रलंबितच आहे, त्याचंही अजून काही काम नाही झालेलं आहे, आणि अशा महिला सक्षमीकरण आहे, बेरोजगारी आहे, अशा अनेक मुद्द्याला घेऊन मी समोर जाणार। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली, तर दुसरीकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यात महायुती सरकारने एकही लाडक्या बहिणीला उमेदवारी दिली नाही, मात्र काँग्रेस पक्षाने भंडारा विधानसभा क्षेत्र महिला उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी दिल्याने भंडारा विधानसभा क्षेत्रात महिलांमध्ये आनंद पाहायला मिळत असून काँग्रेस पक्षाच्या पूजा ठवकर या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत 28 ऑक्टोबरला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।